उत्तर हा सरेतोड उत्तर कोण ठरणार वरचढ कोण मारणार विधानसभेची बाजी याची बातमी आणि खबर असणार आहे ताजी यासाठी पाहायला विसरू नका बीएम न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम 2019 शेतकरी संघटनेचा आवाज दाबण्यासाठी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना भाजप सरकारने आमदार व खासदार बनवले मात्र शेतकरी संघटनेचा आवाज दाबू शकत नाही. येत्या विधानसभेमध्ये शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रभर 288 उमेदवार उभे राहून विधानसभा लढवणार असल्याची घोषणा रघुनाथ पाटील यांनी केलेली आहे. आमचे ब्युरो चीफ इम्तियाज मुजावर यांनी रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये रघुनाथ पाटील यांची मुलाखत केलेली आहे. नक्की काय काय आरोप केलेले आहेत शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी पाहूया. राज्यकर्त्याचा अर्थ सत्तेतले आणि विरोधातले सगळे राजकीय पक्ष हे कॉर्पोरेट सेक्टरच्या मालिदेवर चाललेले आहेत आणि या देशात पंडित नेहरूंनी जे काही जमनालाल बजाज या उद्योगपतींच्यासाठी धोरण राबवलं या देशात उद्योगधंदे वाढले पाहिजेत. उद्योगधंदे वाढण्यासाठी उद्योगपतीला नफा झाला पाहिजे आणि उद्योगपतीला नफा होण्यासाठी कच्चा माल मुद्दा लक्षात घ्या कच्चा माल आणि मजूर स्वस्त मिळाले पाहिजेत. त्यांच्या घरी काम करायला मोलकर्णी स्वस्त मिळालं पाहिजे. त्यांच्या मजुरांना मोलकर्णींना खायला प्यायला स्वस्त मिळालं पाहिजे. आणि या हेतूने शेतीचा जे काही दुस्वास केलेला आहे शेती तृतीय दर्जावर ठेवलेली आहे तोट्याची ठेवलेली आहे धोरणाने ठेवलेली आहे. तर हे नेहरूंचं मोदी साहेब सुद्धा आता असंच पुढे चालवत आहेत. सत्ता बदलली पण धोरण बदललं नाही आणि अधिक कडकपणाने मोदी राबवायला लागल्यामुळं जे काँग्रेसच्या 10 वर्षात जेवढे आत्महत्या झाल्या त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या 5 वर्षात. आता हे कुणी आहे का नाही तुम्ही शेतकरी संघटना आता रोज एका शेतकरी संघटनेच्या माणसाला एक खासदार करतात. आज भाषा पटेल आहे कृषी मूल्य आयोगाचा केला तो आमचा अध्यक्ष होता. मग काय आता कशासाठी तुम्ही केला त्याला अनेक आमदार केले होते आमचे आत्ता आमच्याकडे असणारा राजू शेट्टी त्याला तुम्ही खासदार केलं एकदा म्हणता दोनदा केलं आमदार केलं ते बोलू नये म्हणूनच केलं. आज मी त्याला बिल्ला लावला ज्याला मोठं केलं ते राजू शेट्टी काय सदा खोत काय या सदा खोतला आत्ता तुम्ही थेट आमदार करता मंत्री करता काय काय विद्वत्ता काय त्यांची फक्त शेतकरी संघटनेचा आवाज दाबण्यासाठी चाललंय. तर मग तुम्हाला मी सांगतो की आम्ही हे जरी 4 तुम्ही आमचे खासदार आमदार करून फोडले तर इथं या भोसलेंच्या सारखे आम्ही 4000 कार्यकर्ते तयार करू लक्षात हानला ना त्याने आता तुमचा त्याला ठीक पक्ष सहाय्य का असं दारू पिलेला वस्तीत असल्यामुळं ते मला हे करावं लागलं. लक्षात घ्या की या सगळ्यांच्या मागे आम्ही आहोत आणि आम्ही जे काही करतोय ते शेतकऱ्यांच्या हितासाठी करतो. म्हणजे पंचनामे कोणाचे केले मला एकंदरीत आम्ही शेवटच्या प्रश्नावर आता येतो थेट चला. राज्यात आता विधानसभेच्या निवडणुका लागल्या सगळ्या पक्षाचे आपापले जे दावे त्या ठिकाणी केलेले आहेत. एकीकडे सदाभाऊ खोत तसेच राजू शेट्टी यांनीही आता या निवडणुकीमध्ये आव्हान निर्माण केलेले आहे. शेतकरी संघटनेचे एक नेते म्हणून तुम्ही असं बोलताय की या नेत्यांना मी बिल्ले लावून त्यांना त्या पद्धतीचे एक दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. यानंतर ते गेले तरी चालतील मात्र यापेक्षाही 4000 कार्यकर्त्यांना मी अजून अशाच पद्धतीने ताकद देऊन शेतकरी संघटना योग करणार. आता या 2019 विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेची निर्णायक भूमिका काय असेल. शेतकरी संघटनेने भूमिका अत्यंत स्पष्ट घेतलेली आहे की महाराष्ट्राला विशेषतः भारताला आणि महाराष्ट्राला आपण म्हणतो की छत्रपतींचा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र फुले शाहूंचा महाराष्ट्र आणि रोज एक डझनभर शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करतात. छत्रपतींच्या आंबेडकरांच्या फुल्यांच्या वारसदारांना शरम वाटायला पाहिजे की या आत्महत्या जर थांबवता येत नसतील तर हे राजकारण करणं काही गरजेचं. आम्ही भूमिका अशी घेतलेली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा जो महाराष्ट्रावर कलंक आहे हा कलंक पुसण्यासाठी आम्ही शेतकरी सगळी संघटना निवडणुकीत उतरतो आणि हे निवडणूक
जसं आंदोलन रस्ता रोकलं आहे तसं हे आमचं आता निवडणूक आंदोलन आहे आणि याच्यामध्ये 288 उमेदवार आम्ही आमच्या विचाराचे उभे करणार आहोत. आम्ही आजच पंजाबराव पाटलांना तुमच्या सातारा जिल्ह्यात ते म्हणले दादा तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्ही मान्य आहे. आपण बळीराजा शेतकरी संघटना उमेदवारात उभे करणार, शेतकरी संघटना उभे करणार आणि या देशामध्ये राज्यामध्ये जे वेगवेगळे बळीराजे पक्ष म्हणून एक आहे पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे आणखी काही लोक आहेत, तरुण आहेत, चांगले कष्ट करणारे आहेत. इथं तुमच्या नावाचे पोचल्याची संख्या अनेक कार्यकर्ते आहेत. उद्या आमच्या पन्हाळा शहावाडीमध्ये कुठला एक उमेदवार आम्ही मेळावा घेतलेला आहे तिथं अशा पद्धतीचं. आता तुम्हाला लवकरच 288 उमेदवारांची मी यादी दे. सातारा जवळीसाठी कोणाचं सगळीकडे नाव आहेत. आता नाव आहेत उद्याच तुम्हाला नाव कळतील. नानासाहेबांचा क्लेम आहे का? नाही असंच नाही आहे. त्यांच्यापेक्षा अधिक चांगले उमेदवार उपलब्ध होत आहेत. त्यांची इच्छा असेल तर आम्ही काही त्यांना नाही म्हणत नाही. ते असं आहे की सगळ्यांचं मिळून आम्हाला आम्हाला काही असं नाही करायचं की हा याला बसवायचं त्याला. हे सतीचं वाहन आहे. हे उद्या तुम्ही घोषणा करणार आहे? उद्या आम्ही घोषणाच करणार. निवडणुकीच्या घोषणा फक्त घोषणा असेल का? प्रत्यक्ष 288 उमेदवार तुम्हाला लढवणार का? लढवणार मध्ये दिसेल ना तुम्हाला. राज्यात आमचं आणायचं आम्हाला आत्महत्या थांबवायची आहे. आता ज्यांच्या चर्चा चालल्या त्या चर्चा तुम्हाला पुष्कळ एक कामाच्या दिसतील. सगळाच पैसे नव्हता असं नाही. माणसांच्याकडं पैसे असले तरी आता पत राहिलेले नाही या राजकीय पक्षांची. कोण राहिले सांगा ना, कशासाठी देतील लोक होते यांना, कशासाठी देतील? नक्कीच हे होते शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा यांनी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या याच्यावर. 288 जागा या महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेच्या दिसतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही हातामध्ये आम्ही अशी सत्ता जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणकारी असणारं राज्य, बळीराजाचं राज्य आणण्यासाठी शेतकरी संघटना महाराष्ट्रामध्ये 288 जागाची निवडणूक लढवणार असा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते रघुनाथ दादा यांनी दिलेला आहे. इतिहास भुजावर, VM News मराठी, सातारा.